पुण्यातील कॅम्प बाबाजान चौकातील भीमपुरा गल्ली इथे घर आणि दुकानांना भीषण आग लागली. रात्री 2:30 सुमारास ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांना यश आलं असलं तरी यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या आगीमध्ये घरं आणि दुकानं जळून खाक झाली आहेत. कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाहीये. तर दुसरीकडे सोलापुरात सुद्धा केलेदार मंगल कार्यालय शेजारी असलेल्या भंगारच्या दुकानाला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसंच पोलीस पुढचा तपास करत आहेत.